गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मो तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार मित्रांनो, मी राहुल वारुडकर गुरुजी आपले राशी भविष्य कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 14/1/2018 पौष कृष्ण त्रयोदशी वार रविवार ज्येष्ठादिवस नक्षत्र दुपारी 1:14 नंतर मूळ नक्षत्र ध्रुवयोग गरकरण वृश्चिक राशी आज दुपारी 1:14 नंतर धनुराशी। आज मकर संक्रांती हा पर्वकाल असल्याने मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुपारी 1:46 सूर्यास्तापर्यंत आहे। आंघोळीच्या पाण्यात आपण तीळ टाकून आंघोळ करावी, त्याचप्रमाणे तिळाचे उटणे अंगास लावावे, तिल होम करावा, तिल खाणे, त्याचप्रमाणे तिलदान, अशा 6 प्रकारे आपण तिळीचा उपयोग केल्याने पापांचा नाश होऊन आपल्याला सदैव निरोगी आयुष्य लाभते। त्याचप्रमाणे आपल्या कार्यात येणारे अडथळे देखील दूर होत असतात। तसेच सूर्यदेवाची आपण उपासना करावायची आहे आणि गायीला तिळाचे पदार्थ खाऊ घालावायचे आहेत। जाणून घेऊया आजचे राशी भविष्य। मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा थोडा धावपळीचा दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये आपण जी धावपळ करणार आहे ती आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने असो की आपल्या कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने असो, कोणत्याही कार्याने आपल्याला आज धावपळ करणं हे निश्चित आहे। आज केलेली धावपळ आपण आपली भविष्याची गुंतवणूक करत आहोत अशा प्रकारची असणार आहे। तसेच आपल्या व्यवसायामध्ये देखील उत्तम असे कार्य घडणार आहे। काही गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह तर काही गोष्टी आपल्याला निगेटिव्ह अशा दोघ प्रकारे संमिश्र फळ देणारे आहेत। तसेच आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं, तसेच आपल्या पत्नीच्या खास करून तिच्या आरोग्याची काळजी घेणं हे आज आपल्याला नितांत गरजेचं आहे। तसेच आपल्या मुलांकडून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची उलाढाल झाल्याकारणाने सगळीकडे आनंदी आनंद वातावरण असणार आहे, त्यामुळे आज आपले आरोग्य तसेच चांगले राहणार आहे। आणि आपल्या व्यवसायामध्ये जी उलाढाल होते आहे ती उलाढाल ही सगळी पॉझिटिव्ह जरी असली तरी आपल्याला कुठेतरी थोडासा निगेटिव्ह विचार करून त्या दृष्टीने सावध राहणं गरजेचं आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पिवळा, तर शुभ अंक आहे 8। पाहूया वृषभ राशी। वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे आज आपण जे कार्य करणार आहे किंवा आपण जी काही नवीन गुंतवणूक करणार आहे, नवीन व्यवसायाला आरंभ करणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण टाळावायच्या आहे। कारण आज जो संक्रांतीचा दिवस आहे हा जरी पुण्यकाल असला परंतु या दिवसामध्ये आपण केलेले कार्य हे निष्फळ असणार आहे, त्यामुळे आपण आपले जे कार्य करतो आहे किंवा त्या कार्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह करावायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला कुठेतरी थोडा पॉईंट तरी हा निगेटिव्ह दिसणार आहे किंवा त्या दृष्टीने आपण तसे तत्पर राहणे गरजेचे आहे। आपण आज केलेली गुंतवणूक ही आपल्याला अक्षय धनसंपत्ती देणारी नसून आपण त्या दृष्टीने जे काय कार्य करतो आहे किंवा त्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आहे त्यामध्ये आपल्याला कुठेतरी अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा त्या दृष्टीने आपण सावध राहणं गरजेचं आहे। म्हणून आजचा दिवस टाळून आपण थोड्या दिवसानंतर हे कार्य करावायचे आहे, जेणेकरून आपण ज्या कार्याने किंवा ज्या इच्छेने हे कार्य करतो आहे त्यामध्ये आपल्याला उत्तम असे यश मिळणार आहे, उत्तम असा लाभ होणार आहे। आज आपण केलेली गुंतवणूक ही आपल्याला अक्षय धनसंपत्ती देणारी नसून भविष्यामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला अक्षय धनसंपत्ती देऊ शकते अशा प्रकारचे आपण कार्य करावायचे आहे, त्यासाठी आपण सुसज्ज राहावायचे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे क्रीम, तर शुभ अंक आहे 5। पाहूया मिथुन राशी। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा थोडासा कष्टदायकच म्हणावा लागेल। कारण आज आपण कितीही कष्ट केले तरी आपल्याला मनासारखे फळ मिळणार नाहीये, कुठेतरी आपल्याला मान अपमान सहन करावा लागणार आहे किंवा समोरच्या व्यक्तीची आपण कितीही तोलवातोलव केली तरी समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला आज नाराजगीच पत्करावी लागणार आहे। अशा प्रकारचा दिवस असल्या कारणाने आजचा दिवस हा आपला थोडासा कष्टदायक असाच म्हणावा लागेल। त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांकडून देखील आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या कुठेतरी निगेटिव्ह रिझल्ट मिळाल्याचं वाईट वाटणार आहे आणि त्यातूनच आपले आरोग्य देखील किंवा मानसिकता ह्या दोघं गोष्टी खराब होण्याची जास्त शक्यता आहे। त्यासाठी आपण जास्त ताण न करून घेता किंवा समोरच्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना आपल्या जिभेवर ताबा ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे आपली मानसिकता देखील चांगली राहील, आपले आरोग्य चांगले राहील, आपल्याला त्रास देखील होणार नाही।
अशा प्रकारची आपण आज वागणूक दिली किंवा वागणूक घेतली तर त्या प्रकारे आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पिवळा तर शुभ अंक आहे 7। पाहूया कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा गारेगार राहण्याचा दिवस आहे। आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला निश्चित मनासारखे फळ मिळणार आहे किंवा त्या दृष्टीने आपले प्रयत्न जरी तसे असले तरी आपण आज शांत राहणे गरजेचे आहे। आज आपण कुठलेही कार्य करताना किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना आपण आजचा दिवस टाळला तर अत्युत्तम असेल, कारण आज आपली फसवणूक देखील होऊ शकते किंवा आपण कायदेविषयक कितीही काही तरतूद करायचे म्हटले तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी अडीअडचण ही निर्माणच होणार आहे। त्या दृष्टीने आपण ससज्ज राहा आणि कार्याला थोडा विलंब केलेला निश्चितच फायदेशीर असेल। त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घ्या। आज आपण स्वतः वाहन जपून चालवायचे आहे। आज आपण कुठेही वाहन चालवताना थोडे सुसज्जता असली किंवा आपले चालवण्यावर थोडे नियंत्रण असले तर आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे आकाशी तर शुभ अंक आहे 4। पाहूया सिंह राशी। सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा थोडासा दोलायमान परिस्थितीचा असा दिवस आहे। दोलायमान म्हणजे आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडीअडचणी येणार आहेत। आपण कितीही प्रॉपर असलो किंवा कितीही प्रकारे आपण सुसज्ज असलो तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी अडीअडचणी ह्या येणारच। त्या अडीअडचणी जरी समजा कायदेशीररित्या नसल्या किंवा कोणत्या बाजूने नसल्या तरी आपला जो जवळचा शत्रू असेल किंवा जवळचा मित्र देखील आपला शत्रू होऊ शकतो अशा प्रकारचा आजचा दिवस असल्याकारणाने आपल्याला कुठेतरी अडीअडचणींमध्ये सामोरे जावयाचे आहे। त्यासाठी आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये थोडे डोके शांत ठेवा, ते कार्य करताना नीट योग्य तो विचार करा, योग्य तो गुंतवणूक कुठे केली जाईल किंवा त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करू शकतो या सर्व गोष्टींचा एकंदर विचार करूनच आपण त्या कार्याला आरंभ करा। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे हिरवा तर शुभ अंक आहे 2। पाहूया कन्या राशी। कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे आपण जे पाऊल उचललेले आहे हे पाऊल अतिशय उत्तम आहे। आपल्याला भविष्याच्या दृष्टीने योग्य वाटचाल करण्यास उत्तम असा दिवस नसला तरीसुद्धा आपण प्रयत्न करत राहा। आजच्या दिवसामध्ये जरी आपले कार्य परिपूर्ण नाही झाले तरीसुद्धा आपण जी वाटचाल पूर्वीच केलेली आहे त्यामध्ये अजून थोडी वाटचाल आपण आज जी करणार आहोत त्यामध्ये आपल्याला निश्चितच मनासारखे फळ मिळणार आहे। काही व्यक्तींना अतिशय आनंदाच्या गोष्टी ऐकावयास मिळतील, काही व्यक्तींना अचानक धनलाभ देखील होऊ शकतो। त्याचप्रमाणे आपल्या कार्यामध्ये किरकोळ प्रकारच्या ज्या अडीअडचणी येणार आहेत त्या अडीअडचणी आपल्या बुद्धिमत्तेने आपण साहजिकच बाजूला ठेवणार आहोत किंवा त्या अडीअडचणींवर आपण मात करणार आहोत। अशा प्रकारचा आजचा दिवस असल्याकारणाने आपण जी गुंतवणूक करता आहात किंवा ज्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे त्यामध्ये आज आपण परिपूर्ण पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पांढरा तर शुभ अंक आहे 1। पुन्हा भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर। पहाटे नाम प्रभुचे भक्ती साधना या कार्यक्रमात
साधना। पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी। झुंबा फन अँड फिटनेस खूप एन्जॉय तुम्ही करणार आहात। बिझनेस विथ सेक्सी सेकंड क्वार्टर What's body gotta do? पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। एक छोट्याशा विश्रांतीनंतर पाहूया तुला राशी। तुला राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे आपल्या कार्याचा एक ठसा उमटवण्याची आज गरज आहे। परंतु त्यामध्ये आपण मनाशी खंबीर नसल्याकारणाने आपल्याला कुठेतरी अडीअडचणींचा सामना हा करावाच लागतो। त्या दृष्टीने आपण तत्पर असणं खूप गरजेचं आहे। आज आपण आपल्या मनाशी जर ठाम निश्चय केला की मी हे कार्य करू शकतो, या कार्यामध्ये माझा विजयच होणार आहे, किंवा त्या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये मी सफलच होणार आहे, त्यामध्ये मी कुठे फेल होणार नाही, अशा प्रकारचा जर आपला आत्मविश्वास खंबीर असेल किंवा त्या दृष्टीने आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपण जर कधी एकदम तत्पर असाल तर आपल्याला निश्चितच मनासारखे फळ मिळणार आहे आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न देखील चांगले असणार आहेत। त्यामध्ये आपल्याला सगळीकडे पॉझिटिव्ह रिझल्टच मिळणार आहे। परंतु आपण आपल्या मनावर ताबा ठेवणं, मनाची निश्चिती करणं हे नितांत गरजेचं आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे आकाशी, तर शुभ अंक आहे 3। पाहूया वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा दोलायमान परिस्थितीचा दिवस आहे। आज आपली तब्येत आपल्याला साथ देणार नाही, कुठेतरी आपले आरोग्य हे खराबच असणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या पत्नीचे देखील आरोग्याची काळजी घेणं आज आपल्याला गरजेचं आहे। आपल्या मुलाबाळांच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे त्यांना वाहन चालवू न देणे किंवा त्यांना कुठे काही पडझड न होऊ देणे, या गोष्टी सांभाळाव्याच्या आहेत। कारण त्यांना आज किरकोळ अपघात, किरकोळ दुखापत अशा प्रकारचं त्यांचं आज गणित आहे। त्यामुळे आपण त्यांना कुठेही जर बाहेर घेऊन जातो आहोत किंवा त्या दृष्टीने आपले काही प्लॅनिंग असतील तर त्याच्यामध्ये आपण थोडाफार बदल करणं नितांत गरजेचं आहे। कारण आज आपण कुठेतरी एक जर चुकीचा निर्णय आपल्याकडून घेतला गेला तर त्यामध्ये आपल्याला मोठे नुकसान देखील होऊ शकते आणि समोरच्या व्यक्तीकडून मान अपमान जो सहन करावा लागेल तो वेगळाच। त्यासाठी आजचा दिवस आपण कसा जगावायचा हे आपण स्वतः ठरवायचे आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे निळा, तर शुभ अंक आहे 6। पाहूया धनुराशी। धनुराशीच्या व्यक्तींनी आजचा दिवस म्हणजे धनुष्यामध्ये ताणून धरलेला बाण अशा प्रकारचे जे आपण लक्ष केंद्रित केलेले आहे, ते लक्ष केंद्रित करताना आपण जे ध्येय समोर ठेवलेले आहे ते ध्येय समोर ठेवूनच आपण आजची देखील वाटचाल करावयाची आहे। कारण आपण जी वाटचाल करतो आहे त्यामध्ये आपण कधीचं तेच ऐकत असाल
की आजचा दिवस आपल्याला शुभ आहे, आजचा दिवस असा आहे, परंतु भविष्यामध्ये जर आपल्याला कुठेतरी पुढे जायचे असेल तर आज आपण कुठल्याही प्रकारे मागे न फिरता फक्त पुढे चालावयाचे आहे। जरी आजच्या दिवसात आपले काही कार्य नाही झाले तरी उद्याच्या दिवसात ते होणार आहे असा मनाशी ठाम निश्चय ठेवा आणि आपल्या कुलदेवीवर विश्वास ठेवा, कारण आपली कुलदेवी ही आपल्याला नितांत आपल्या मागे आहे आणि ती आपल्याला शुभाशीर्वाद देते आहे। हा मनाशी ठाम निश्चय असणं खूप गरजेचं आहे। आपली कुलदेवता ही आपल्याला कधीही नाराज करणार नाही, ही आपली आई भवानी आहे, आपली आई जगदंबा आहे, ती आपल्या मुलांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यासाठी आपण तिला शरण जा, निश्चितच आपल्याला मनासारखे फळ मिळणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 8। पाहूया मकर राशी। मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी असा दिवस आहे। आज सूर्य महाराज आपल्या राशीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळे आजचा दिवस आपल्याला अतिशय आनंदाचा आहे। काही किरकोळ गोष्टींमध्ये आपल्याला कुठेतरी अडीअडचणींचा सामना करावा लागेल, परंतु त्या गोष्टी आपण अगदी साहजिकपणे बाजूला करणार आहोत, त्या गोष्टीमधून आपण कुठल्याही प्रकारची आपल्याला झळ पोहोचणार नाही अशा प्रकारचे आपले कार्य असणार आहे। किरकोळ आपल्याला झळ जरी पोहोचली तरी त्या गोष्टीचा आपल्याला आभास देखील होणार नाही अशा प्रकारचे काही आपल्या बाबतीत घडू शकते, परंतु त्यासाठी आपण कितीही बुद्धिमान असलो, कितीही काही आपले कार्य तत्पर असले तरीसुद्धा आपण कुठेतरी स्वतःची काळजी घेणं, त्या दृष्टीने वागणं हे नितांत गरजेचं आहे। आज आपल्या घरातील वयोवृद्ध मंडळींचा किंवा त्यांच्या संबंधित काही कोणी पाहुणे आलेले असतील त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। किरकोळ त्यांना दुखापत होऊ शकते किंवा जुनेट विकार जे काय असतील ते देखील आज डोकेवर काढू शकते अशा प्रकारची ग्रहस्थिती आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पांढरा, तर शुभ अंक आहे 8। पाहूया कुंभ राशी। कुंभराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे माठाप्रमाणे गार राहण्याचा दिवस आहे। आपण जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये उत्तम असे फळ निश्चितच मिळणार आहे, परंतु त्या दृष्टीने आपण आपले प्रयत्न करणं किंवा त्या दृष्टीने आपली वाटचाल करणं हे खूप गरजेचं आहे। असेल हरी दिल खाटल्यावरी असे कधीही होत नाही मित्रांनो, त्यासाठी आपण प्रयत्न करत राहा, हनुमंतांची उपासना करा, ओम हम हनुमतये नमः किंवा पवनतनय संकट हरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय वसौ सुरभूप या मंत्रांचा जप करा आणि आपल्या कार्याला आरंभ करा। श्रीराम भक्त हनुमंत आपल्या पाठीशी उभे आहेत, आपल्या कार्यामध्ये येणारे सर्व अडथळे ते दूर करतील आणि आपल्याला एक नवीन मार्ग मिळवून देतील अशा प्रकारचे आपण त्यांना आराधना करा आणि त्यानंतर कार्याला आरंभ करा। निश्चितच मनासारखे फळ मिळणार आहे आणि त्यावर केलेली वाटचाल ही आपली यशस्वी असणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 5। पाहूया मीन राशी। मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे पाण्यात राहून माशाशी बैर करणं अशा प्रकारचा दिवस आहे। आज आपण ज्या परिवारामध्ये किंवा एखाद्या काही कौटुंबिक क्षेत्रामध्ये किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये जिथे आपण कार्यरत आहोत त्यामध्येच जे आपण एखाद्या व्यक्तीसोबत शत्रुत्व निर्माण करणार आहोत अशा प्रकारचे कार्य करू नका। समोरच्या व्यक्तीला मी असे बोलेल, समोरच्या व्यक्तीला मी तसे बोलेल, त्याने माझ्यासोबत असे केले म्हणून मी तसे करेल अशा प्रकारचे कार्य करू नका। आपण आपल्या बुद्धिमत्तेने वागा, परंतु समोरच्या व्यक्तीला त्याची चाहूल लागली पाहिजे की मी जे काय केले हे चुकीचे होते, समोरच्या व्यक्तीने मला त्याची जाणीव करून दिली, ही जाणीव त्या व्यक्तीला ज्यावेळेस स्वतःला होईल त्यावेळेसच तो व्यक्ती तुमच्या पाया पडेल, तुमची माफी मागेल अशा प्रकारचे आपण कार्य ठेवा। म्हणून सांगितले पाण्यात राहून माशाशी वैर करू नका, आपण जे कार्य करतो आहे त्या कार्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू ठेवा, निश्चितच मनासारखे फळ मिळणार आहे। भलेही आपले हजार शत्रू जरी निर्माण झाले तरीसुद्धा विजय तुमचाच होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 1। मित्रांनो, ज्या बालकांचा आज जन्म झाला त्या बालकांना उत्तम असे आरोग्य आहे, उत्तम असे आयुष्य आहे, त्यांना किरकोळ प्रमाणामध्ये नेत्रविकार होऊ शकतात, त्याचप्रमाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शौर्य मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। पुन्हा भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच चॅनलवर, तोपर्यंत नमस्कार।